ते प्रतिज्ञापत्र त्यांनी कोर्टात दिलं पाहिजे की बाबा आम्ही घर यांचे नावावर करणार आहोत, कोर्टाने तोडण्याचा आदेश करू नये. कोर्टात काहीच देत नाही, बाहेरच्या बाहेर फक्त बोलतात मीडिया समोर. हा आम्ही ती घरं रेग्युलाइज करणार आहोत. 2019 पर्यंत घरं रेग्युलाइज करायला शासनाचे जे आर आहेत अधिकारी खरी गोष्ट कोर्टात सांगतच नाही. त्याला कारण असं असतंय की कुठल्याही जागेवर बिल्डरांचा डोळा असतो, त्याच्यावर अधिकारी पण इन्वॉल्व्ह असतो. मग जेवढी तोडता येतील तेवढी तोडा, आणि जेवढी जागा आपल्याला सरकारी घेता येईल तेवढी घ्या. तर या सगळ्या वस्त्यांवर आता बिल्डरांचे डोळे लागलेले आहेत. म्हणून मीडिया समोर बोलायचं की आम्ही घर त्यांची नावावर करणार आहोत, पण ती नावावर करण्याची जी प्रक्रिया आहे ती कोर्टात करायला लागेल ना. इकडं धोरण पास करून तो कोर्टात ऍफिडेव्हिट द्यायला लागेल किंवा आम्ही धोरण घेतलं लोकांची घरं नावावर केली प्रतिज्ञापत्र त्यांनी फाईल करून टाका. कोर्ट आदेश करते त्यानंतर गव्हर्नमेंट बोलतोय आम्ही घरभर लोक शांत. तर आपण उद्या अशी मागणी करतोय की जी आता ही 30 तारखेला आहे, 1 महिन्याचा टायमिंग दिला आहे, जी तारीख आहे त्या तारखेला महाराष्ट्र शासनाने ऍफिडेव्हिट द्यावं त्याच्यात सत्य प्रतिज्ञापत्र, आणि सांगावं की हा धोरणात्मक मुद्दा आहे. हे लोक पिढ्यान पिढ्या राबवणार यांची घरं करणार, त्यामुळे रीटमध्ये कुठले आदेश करू नयेत किंवा जो आदेश तुम्ही तोडायचा काढला तो थांबवावा. असं ऍफिडेव्हिट गव्हर्नमेंटने दिलं पाहिजे तर ते थांबेल, नाही तर घरं तुटतील. मधल्या काळामध्ये बरीच घरं तुटली, आपण आंदोलन करत होतो म्हणून काही ठिकाणी वाचली काही ठिकाणी तोडली, तर हे होत राहील. तर ते कायमचं काय ते सोल्युशन निघालं पाहिजे. आता तुम्ही लढताय, तुमची पोरं लढतील का मला माहित नाही. बरेच लोक हवेत आहेत घरात बसलेले, अरे काय होणार आहे, कुठं काय तुटणार आहे, मग तोडायला आले की मग मोमो मारतात. तर मला असं वाटतंय की ही मोर्चा झाल्यानंतर लगेच 1 आठवडाभर तलाठी कार्यालयात आपण बसू, तिथं आपले जे जे पुरावे आहेत ते फॉर्म बनवलेले, त्या फॉर्ममध्ये सगळे पुरावे जोडू आणि पुरा ते तहसीलदारामार्फत कोर्टाला पाठवू, तिथं आपण वकील पण देऊ. पण ही सगळी प्रोसेस करण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. शासन कधीच काय देत नाही रस्त्यावर उतरल्याशिवाय. म्हणून आपण उद्या मोर्चा काढतोय अर्जन्सीमध्ये आणि ते सांगतोय की तुम्ही ऍफिडेव्हिट कोर्टात जाऊन आता दाखल करा गव्हर्नमेंटने. तुम्ही एकीकडं नोटीस काढल्यात, आता नोटीस दिल्या याच्यासाठी नाही की त्या भोजने तलाट्याशी बोललो, आता काही गोष्टी सांगता येत नाही. त्याच्याशी बोललो की बाबा आपण अशी जी प्रोसिजर करू तुम्हाला पण त्रास होणार नाही, आम्हीच लोकांना बोलू, एक एक टप्प्यात लोकांना बोलू, 100 100 200 200 त्यांचे फॉर्म पण भरून नोटीस पण घेऊ. तुम्ही द्यायला जाऊ म्हणून नोटीस घरी आलेली नाही. मी त्याची यादी आणली, यादी माझ्याकडे आहे, ती आता येईल 2 मिनिटं ऑफिसून. 1088 घरं तोडायची शेलारमध्ये. तर आता 1088 घरातले काही लोक बोलते आम्हाला काय पडले, आणि सगळे राजकीय लोक आपल्याला माहीत असतात, ज्यांना ज्यांना साधा देतो सांगायला येतात, मग नावावर होणारच आहेत. तुम्ही त्याच्याला काय करता, कोणी येत नाही, आमदार येत नाही, खासदार येत नाही, कोणी बोलायला येत नाही, कोणी लढायला पण येत. आपल्या लढाया आपणच लढलेल्या आहेत ना, आपली घरं आतापात आपण वाचवलेलं आहे. म्हणून आम्हाला जे काही समजतंय ते आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून उद्या सगळ्यांनी